सावत्राम मिल सुरू करण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर. मिशन अकोला विकासच्या ध्यानाकर्षण आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 2010 पासून बंद असलेली अकोल्यातील सावत्राम मिल सुरू करण्याच्या मागणीसाठी आज अकोला विकास मिशनच्या वतीने ध्यानाकर्षण आंदोलन छेडण्यात आले होते. पूर्वी अकोला शहरात सावत्राम मिल, मोहता मिल, बिर्ला डालडा फॅक्टरी, नीळकंठ सुतगिरणी यासारखे मोठे उद्योग होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होते. मात्र आता हे सर्व उद्योग बंद पडले, त्यामुळे शहरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यापैकी सावत्राम मिल व नीळकंठ सुतगिरणी पुन्हा सुरू करणे शक्य आहे, तरी यात कोणतीही राजकारण न करता हे उद्योग त्वरित सुरू करण्याची मागणी मिशन अकोला विकासच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मोहिमेला अनेक संघटनांनी पाठिंबा दिलाय. ध्यानाकर्षण आंदोलनात समन्वयक मदन भरगड, विनायक पवार, पराग कांबळे, मनोहर हरणे, नयन गायकवाड आदींनी सहभाग घेतला. सौ टक्के चालू हो सकती है, 2010 तक ये मिल चालू थी, 1931 में ये मिल चालू हुई, 70-80 साल ये मिल चली. यहाँ का विनायक भाई कपड़ा, आप तो खैर मेरे पिताजी भी इस मिल में काम करते थे, मेरे बड़े पिताजी, उनसे बड़े पिताजी, हमारे खानदान के जो हमारे बुजुर्ग थे वो इस मिल में नौकरी करते थे. तो मुझे ऐसा लगा कि मैं भी एक मिल मजदूर का लड़का हूँ और क्यों नहीं इस प्रश्न को हाथ में लेकर अकोला शहर के सब मेरे साथियों को लेकर ये प्रश्न उठाया जाए.